कल्याण पूर्व आणि ग्रामीण मधील लोड शेडिंग विरोधात शिवसेनेचा मोर्चा। अधिकाऱ्यांच्या दालनातील लाईट पंखे एसी बंद करून मेणबत्ती लावून केले आंदोलन। गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण पूर्व आणि ग्रामीण भागात तब्बल 6-7 तास वीज पुरवठा खंडित होत आहे। कल्याण पूर्व आणि ग्रामीण भागात लाईट नसल्याने पाण्याचेही हाल होत आहेत। आधीच उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांची अवस्था म्हणजे आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे। त्यामुळे अखेर आज कल्याणातील महावितरणाच्या मुख्य कार्यालयावर शिवसेना आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी भर दुपारी धडक दिली। शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड, सेना पदाधिकारी यांच्यासह सामान्य नागरिक, महिला आणि लहान मुले या मोर्चात सहभागी झाले होते। दरम्यान यावेळी शिवसेना आणि संतप्त नागरिकांनी महावितरणाच्या मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दालनातील लाईट पंखे आणि एसी यंत्रणा बंद करून मेणबत्ती लावून आपल्या भावना व्यक्त केल्या। तसेच ग्रामीण भागातील हे अघोषित भार नियमन बंद करण्याची मागणीही शिवसेनेकडून यावेळी करण्यात आली। गेल्या महिनाभरापासून श्री मलंगड या विभागामध्ये, ग्रामीण विभागामध्ये लोड शेडिंगचं प्रमाण वाढत आहे। रात्री बेरात्री लाईट घालवली जाते। आमच्या ग्रामीण विभागामध्ये ज्येष्ठ नागरिक असो, जे आजाराने त्रस्त असो, महिला भगिनी असो किंवा लहान मुलं असो, हे अतिशय त्यांना वेदना होत आहेत, त्यांना त्रास होतो आहे। ते जाणीव होण्यासाठी आम्ही हा आंदोलन आज या महावितरण अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। कुठल्या कुठल्या भागामध्ये लाईट जाते आणि किती तास जाते? श्री मलंगड पट्ट्यामध्ये सगळे ग्रामीण विभागामध्ये लाईट जाते, कधी 4 तास, कधी 7 तास, कधी 9 तास। परवा दिवशी अक्षरशः दिवसा पण लोड शेडिंग केले होते आणि रात्रीचे पण केले होते। 24 तासामधून कमीत कमी 18 तास त्यांनी त्या ठिकाणी लाईट घालवली होती। हा त्याचाच आक्रोश आहे। या ठिकाणी आम्ही अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करताना आम्ही त्यांना सांगितलं की आपण अंधारामध्ये काय परिस्थिती असते याची जाणीव व्हावी म्हणून त्यांच्याजवळ आम्ही मेणबत्त्याने आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली। लाईटी, एसी, त्यांच्या सगळ्या फॅन वगैरे सगळं बंद केलं आणि मेणबत्ती लावून आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली। त्या चर्चेमधून असं निष्पन्न आलं की त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये लोड शेडिंग रात्रीची नाहीसी करू, असं या ठिकाणी आम्हाला त्यांनी नमूद केलेलं आहे। त्याचप्रमाणे लोड शेडिंग कशी होणार नाही ह्याचं सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे पावसाळ्या आधी जर मेंटेनन्स क्लिअर केलं तर मला असं वाटतं कुठल्याही प्रकारच्या वायरी वगैरे तुटणार नाही, पोल पडणार नाही, या कुठल्या एखादा दुर्घटना होणार नाही अशी आम्ही काळजी घेऊ, त्यांनी असं आम्हाला या ठिकाणी नमूद केलं। हा जे आंदोलन जे आहे शिवसेनेकडून केलं जात आहे, महाविकास आघाडीचं सत्ता आहे आणि ऊर्जामंत्री देखील महाविकास आघाडीचे आहेत, घरचा आहे म्हणायचं घ्या। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या ज्या वेळेस सत्ता असो सत्ता नसो, शिवसेना महाआघाडीची भले सत्ता असू दे, बघा अधिकारी हे कुठल्या पक्षाला बांधील नसतात। या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो शिवसेनेचा हा पिंडच आहे आंदोलनं आणि संघर्ष, संघर्षातूनच नेहमी लोकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतो शिवसेना। त्यामुळे सत्ता असो नसो आम्ही लाथ मारतो त्या सत्तेला। आम्हाला जर अधिकारी जर लोकांना न्याय देत नसतील तर हे असे आंदोलन घडत राहतील आणि हे शिवसेनेचं पिंड आहे। गेल्या शिवसेना ज्यावेळेपासून जन्माला आली तेव्हापासून आंदोलन आणि संघर्ष हे शिवसेनेशी निगडीत एक नाळ आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।